So DNA replication, which is not marked in the G1 phase. So it is not characterized. पुढचं सांगा. मॅम क्वेश्चन 18. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. कुठली होती इनकरेक्ट? इनकरेक्ट आहे, इनकरेक्ट. ऑल ऑर्गॅनिझम, इतकं सोपं आहे ग हे राजा. ऑल ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर लाईफ सायकल फ्रॉम मल्टिपल सेल, हे इनकरेक्ट आहे. ऑल ऑर्गॅनिझम स्टार्ट देअर लाईफ सायकल फ्रॉम सिंगल सेल. इव्हन वी, तेव्हा आपण पण आपल्या आईच्या पोटात प्रोसेसिंग होत होतो तेव्हा वी वेअर सिंगल सेल इन आवर मदर्स होम. एव्हरीबडी इज सिंगल सेल, स्टार्ट देअर लाईफ सायकल एज सिंगल सेल. ओके. पुढचं बोला. नाही, तो पण एक सिंगल सेल, तो पण एक सिंगल सेल. हो, मेटाफेज इज नॉट कॅरेक्टराइज्ड बाय. मेटाफेज मध्ये स्प्लिटिंग नाही होत ना क्रोमोझोमच. काय होतं मेटाफेज मध्ये सगळे, हे बघ इथे मेटाफेज दिलेली आहे. मेटाफेज मध्ये सगळे एका लाईनीत येऊन उभे राहतात, है ना. असेंब्लीला जसं तुम्ही जमा व्हायचे तसे त्यांची असेंब्ली म्हणजे मेटाफेज. एका लाईनीत येऊन उभे राहतात. हा, ते टिलोफेज मध्ये. चला पुढचं बोला. तुमचे डाउट पण लिहून ठेवायचे. मला ह्या क्वेश्चन मध्ये डाउट होता तरच प्रॅक्टिस होणार आहे, नाही तर नाही होणार. 27. हा, फरो फॉर्मेशन डज नॉट ऑकर इन प्लांट सेल ड्युरिंग सायटोकायनेसिस बिकॉज ऑफ. बोला काय केलं इथे. प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही ना, त्याच्या आतमध्ये त्याची सेल वॉल आहे ना. सो इनएक्सटेन्सिबल सेल वॉल. इनएक्सटेन्सिबल म्हणजे रिजिड सेल वॉल. इनएक्सटेन्सिबल इज अ रिजिड, सो दॅट इज अ रिजिड सेल वॉल. आणि त्या रिजिड सेल वॉल मुळे तिकडे फरो फॉर्म नाही होत. इन्स्टेड ऑफ दॅट काय होतं इथे, मध्ये प्लेट फॉर्म होते बिकॉज ऑफ द इनएक्सटेन्सिबल म्हणजेच रिजिड सेल वॉल. आता तुमचे डाउट जे काही सॉल्व्ह करताय ना ते पण मेन्शन करा, लिहून ठेवा की काय डाउट होता आणि काय त्याच्या प्रिंट्स जर काढल्या तर तुम्हाला तुमचे डाउट तिथले तिथे लिहून ठेवताय. ओके, चला पुढे बोला. मी हे पार्शली सॉल्व केले तर जे नाही अटेम्प्ट केले त्याचा आन्सर मार्क करून ठेव, राईट. हो, आणि उद्या सगळ्यांनी लिव्हिंग वर्ल्ड आणि प्लांट किंगडम हे करूनच आणायचंय. दोन टॉपिक मी दोघांची की डिस्कस करेन. पुढचं बोला. सेल डिवाइड बाय मायटोसिस इज विच. सेल डिवाइड बाय मायटोसिस काय केलं, एक असं काय. हा पण मायटोसिस, अप्पर लेअर ऑफ इपिडर्मिस. आपल्याला कधी कट झालं कधी वुंड झालं तर तिथे नवीन स्किन येते की नाही, मग काय होतं तिथे मायटोसिसच होतंय, म्हणून तर नवीन स्किन येते. लाइनिंग ऑफ गट मध्ये पण सेल डाय होतात आणि परत नवीन येतात. स्टेम सेल्स मध्ये पण माइंड. सो बेसिकली ऑल ऑफ दिस, या सगळ्यांमध्ये गट म्हणजे पोट. चला बोला पुढचं. नाही त्याच्या आधी तुला कुठलं होतं ना.
प्रोफेज वन इज डिवाइडेड इनटू हाउ मेनी फेजेस बेस्ड ऑन द क्रोमोसोमल बिहेवियर. इजीएस्ट क्वेश्चन, बोल हाउ मेनी फेजेस एंड नेम द फेजेस. बघ ना पुस्तक ओपन कर, फाइव फेजेस कुठल्या कुठल्या. प्रोफेज वन नाही राजा, प्रोफेज वन. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस लिहून ठेवा तिथे. फाईव्ह फेजेस, लेप्टोटीन, बोला पुढे, झायगोटीन, पॅचेटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. फाईव्ह फेजेस. इझिएस्ट होता हा. चला पुढचं बोला, कुठलं म्हणाली यामिनी. 41 होमोलॉगस क्रोमोझोम गेट सेपरेट ड्यूरिंग. बघ बरं, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय. अनाफेज वन मध्ये सेपरेट होतात होमोलॉगस क्रोमोझोम. The chromosome which are similar in structure and one from mother and one from father. They pair karthat, align karthat. And they get separated during anaphase 1. My anaphase 2 madhe kya hota? There is no splitting of homologous chromosome. Half part homologous ithi gele, half ikde gela, half ikde ala. Anaphase madhe parat hai half half split hota. Centromere. So it is anaphase 1. That's a lecture upon khub chan explain kelo to. Go back and check the lecture series. Tal maja kade ek dhavi sa mulga ala hota. Tal akravi suru karayche. He has done with 10. Marathi medium sa mulga, fantastic. Tala sagra playlist dila. Ani to he sagra solve karna. Tala telegram var join karna. Tala hontal tikade tula sagra mil. म्हणाला की सेल डिव्हिजन आमच्या 10वीमध्ये फक्त मायटोसिस होतं, मियोसिस काहीच डिटेलमध्ये नाही सांगितलं. तर मला खूप इंटरेस्ट आहे मियोसिस डिटेलमध्ये करायचं. म्हटलं तू कर आणि म्हणे मी एमसीक्यू सोडवून येऊ का डिस्कशनला. म्हटलं डेफिनेटली. सो ही हॅज स्टार्टेड विथ हिज 11th स्टँडर्ड आणि ही इज एक्स्ट्रीमली फोकस्ड फॉर नीट. सो आय एम व्हेरी हॅपी सच काइंड ऑफ स्टुडंट्स आर अप्रोचिंग. ओके चला पुढे. मियोसिस इज सिग्निफिकंट बिकॉज, बोला सोपा आहे. आपण इन्क्रीजेस जेनेटिक व्हेरिएबिलिटी कारण मिक्सिंग होतं पॅचेटीन डिप्लोटीन डायकायनेसिस. याच्यामध्ये काय होतं, मिक्सिंग तर होतंय, मिक्सिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम अँड सेपरेटिंग आणि हे सगळं होतंय. त्याच्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन येतंय. स्पेसिफिक क्रोमोझोम नंबर म्हणजे आपला किती आहे, ह्युमन क्रोमोझोम नंबर किती आहे, 46. म्हणजे किती पेयर्स, 23 पेयर्स. मग या 23 पेयर्स रिटेन होतात ना. सो हेल्प इन कॉन्झर्वेशन म्हणजे ते रिटेन करते तेवढेच. की असं होतंय आणि जर रिटेन नाही केल्या, चूक झाली तर तुम्हाला माहिती देर इज अ डाऊन सिंड्रोम. काय होतं डाऊन मध्ये, कुठल्या क्रोमोझोम नंबरवर दोनच्या ऐवजी तीन येतात. 21 क्रोमोझोम, 23 तर आपला सेक्स क्रोमोझोम. 21 वर दोन क्रोमोझोमच्या ऐवजी तिकडे तीन येतात म्हणजे येस इट इज अ ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम. आणि म्हणून मग तो डाऊन सिंड्रोम म्हणजे एका ठिकाणी चूक केली तर लाईफ टाइम प्रॉब्लेम आहे. म्हणून मग तो कॉन्झर्वेशन आणि इट इज इम्पॉर्टंट फॉर इव्होल्युशन. म्हणजे चेंजेस होत राहतात आणि स्लोली स्लोली दस हाव देर इज अ इव्होल्युशन. सो ऑल ऑफ दिस इज अ प्रॉपर आन्सर. चला पुढे बोला. पुढचा कोणाला डाऊट आहे कुठे. यामिनी कुठलं चुकलं पुढचं. डिप्लॉइड सोमॅटिक सेल इज डिवाइडेड बाय, डिप्लॉइड आहे आणि सोमॅटिक. अच्छा 59 म्हटली का, ठीक आहे. मग ह्याचं काय होतं, 51 जमलं का सगळ्यांना.
माइटोसिस ओनली, कारण सोमॅटिक सेल गेट डिवाइडेड बाय माइटोसिस ओनली आणि डिप्लॉइड. 59. As compared to meiosis, in mitosis काय होतं बोला. होमोलॉगस क्रोमोझोम फॉर्म्स पेयर. पेयर कशात होते? फक्त मियोसिस होते. मायटोसिस मध्ये विचारलं. ओके, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. डॉटर सेल्स हॅव हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम, ते पण मियोसिस मध्ये होतं, म्हणून हा पण ऑप्शन गेला. टिलोफेज स्टेज इज ऍबसेंट, हे दोघांमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आणि प्रोफेज इज शॉर्टर, येस, मायटोसिस मध्ये प्रोफेज इज व्हेरी शॉर्ट, तर एज मियोसिसच्या प्रोफेज मध्ये 5 होत आहे ना, हा ना, 5 स्टेजेस आपण आता बघितल्या. सो त्या मायटोसिस मध्ये होत नाही, त्याच्यामुळे प्रोफेज इज व्हेरी शॉर्टर कम्पेअर टू मियोसिस. क्वेश्चन नीट वाचा. ओके, चला पुढचं बोलू. त्याच्या आधी कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. 71 ला जाऊ आधी, मग 79 ला जाऊया मी. ओके, मायटोसिस डिफर फ्रॉम मियोसिस, मागच्या सारखाच क्वेश्चन. मायटोसिस डिफर फ्रॉम मियोसिस, काय केलं होतं करेक्ट ऑप्शन तू ह्याला? नाही, 4 हॅप्लॉइड कशात होतं? मियोसिस मध्ये होतं, म्हणून हा ऑप्शन गेला. पेरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम मियोसिस मध्येच होतंय, त्याच्यामुळे गेला. मायटोसिस कसा डिफरंट आहे मियोसिस पासून? डबलिंग ऑफ इच क्रोमोझोम अँड इच पेअर शोईंग 4 क्रोमॅटिड, हे पण मियोसिस मध्ये होत. ड्युप्लिकेशन ऑफ क्रोमोझोम अँड सबसिक्वेंट सेपरेशन ऑफ द ड्युप्लिकेट, हे करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे ना, बाकी हे सगळं मियोसिस मध्येच एक्सक्लुझिव्ह. चला, कुठलं सांगितलं तू यामिनी? येस, मियोसिस कॅन बी स्टडीड इन अँजिओस्पर्म. इन कशात बेस्ट आपल्याला मियोसिस बघता येईल? येस, कारण पोलन मदर सेल मध्येच मियोसिस होणार आहे ना, आणि मग ते पोलन ग्रेन्स फॉर्म करतील ना, पोलन ग्रेन्स, आणि दॅट पोलन ग्रेन इज हॅप्लॉइड, हो की नाही? सो मियोसिस, कारण रूट अपायकल मेरिस्टेम मध्ये मायटोसिस होणार आहे, इथे पण मायटोसिसच आहे, इथे पण मायटोसिसच आहे, मियोसिस फक्त इथेच होणार आहे. सोपं आहे, हो ना? चला पुढचं. हे जमलं का सगळ्यांना? हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन आर नेसेसरी टू प्रोड्यूस 600 पॉलन ग्रेन? किती? 150. 600 डिवायडेड बाय 4 किती जमले? 150 झाले ना हे, कारण एक मियोसिस झालं की 4 पोलन ग्रेन. आता हेच जर मी केलं, हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन आर नेसेसरी टू प्रोड्यूस 600 एक सेल, किती येईल? याचं उत्तर काय येईल आता? याच्यामध्ये नाही येतो ऑप्शन. सिक्स हंड्रेडच लागतील, कारण एका डिव्हिजन मध्ये एकच एग होतो. व्हॉट आय सेड, फिमेल गॅमेट्स आर व्हेरी प्रेशियस. सो पॉलन ग्रेन एका ह्याच्यात 4 होता, पण फिमेल गॅमेट एका ह्याच्यात एकच ऍक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे 600 एक सेलला 600 मियोटिक डिव्हिजन. पुढे बोला. सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस लाईज इन, तुम्ही बसलेले तिकडे तुम्ही पण बोला हा, तुम्ही बोलत नाही आणि मग काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करतात नंतर.
सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस लाइज इन 98 बोला काय केलं करेक्ट ऑप्शन क्रोमोसोम नंबर हाफ ऑप्शन डी येस मेंटेनिंग क्रोमोसोम हे पण करेक्ट आहे जेनेटिक हे आपण सगळे बघितले ना वरचा एक क्वेश्चन असाच होता सो इट इज ऑल ऑफ दिस पुढे बोला हंड्रेड केलं का कोणी केलं हंड्रेड सी केलाय रॉंग ए पण रॉंग चला आता 50-50 लाईफ लाईन झाली तुमची दोघांनी डिसाइड करून मी हे बोलते तू ते बोल पण तरी करेक्ट म्हणतील मॅम A cell has 23 pair of chromosome just after the completion of mitotic 23 pair of chromosome jashi 1 till 23 mag eka hyachat kiti chromatid ahet eka hyachat 4 ahet na 1 2 3 4 ho mag 23 into 4 kiti zale 103 कोणी केलं द नंबर ऑफ माइटोटिक डिव्हिजन रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 128 सेल फ्रॉम अ सिंगल सेल बोला माइटोटिक विचारला एक सेल आहे एकदा मायटोसिस झालं की तो दोन तयार करेल परत हा दोन आणि हा दोन म्हणजे एक दोन चार आठ आठशे किती होती हे दोन किती झाले इथे आठ झाले एट आता हा दोन बोला ना किती प्रत्येक आहे ना हे किती आहे आठ आहेत ना प्रत्येक जण दोन तयार करेल ना थर्टी टू की 16 बोला फटाफट चार थोडी करताय ते प्रत्येक जण दोनच करताय ना आठ काढते ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्याने दोन केले ह्याने दोन दिले ह्याने दोन दिले ह्याने दोन दिले ह्याने दोन दिले दोन दोन आणि दोन ऍड करा सगळ्यांनी मग एक जर दोनच देतय हे याने दोन दिले म्हणून दोन ह्याने दोन दिले म्हणून चार मग किती होईल 16 मग 32 मग किती डिव्हिजन झाल्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात झाल्या ना इज दॅट क्लिअर येस क्लिअर ना चला पुढे बोला कुठे डाऊट आहे असे क्वेश्चन आपण खूप केले होते लेक्चर मध्ये पण सायक्लिन प्रोटीन इज रिक्वायर्ड फॉर सेल सायकल विच अदर मॉलिक्युल इज इसेन्शियल फॉर द कम्प्लिशन ऑफ सेल सायकल बोला रेफर केलं
सी डी के दिसतंय का कुठे एनसीईआरटी मध्ये आपण एक्सप्लेन केलेले सीडीके चे सगळे रूल्स. चला कोणाला दिसतंय फटाफट बोला दिसत असेल तर. किंवा मग एक्झाम्प्लर मध्ये आणि काय काय गोष्टी समरी मध्ये पण असतात ना, सो समरी वाचणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. एनिवे त्याचा आन्सर इज सीडी के, बघा कुठेतरी सापडेल एक्झाम्प्लर किंवा एनसीईआरटी. आणि म्हणून मी काल एक्झाम्प्लरचा एक व्हिडिओ लोड केला होता, पाहिला का तो कोणी चुकून? टेलिग्रामवर टाकला एक्झाम्प्लरच्या क्वेश्चनचा टॉपिक नंबर वनचा. हो मॅम पाहिला मी. पाहिला ना. ऑलराईट, सो इट इज अ सीडीके. चल पुढे बोला. आठवत नसेल तर लेक्चरला रेफर करा, यू हॅव रेकॉर्डिंग्स. झाले डन. अशाच पद्धतीने उद्या आपण येस एखाद्या टॉपिकचा आपण डिटेल, आणि अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन्स नोट डाऊन करून ठेवा तुम्हाला कुठे डाऊट येत आहे. ओके ठीक आहे. येस मॅम. मुग्धा आणि ईश्वरी तुम्ही कधी येणार आहे ऑनलाईन, सॉरी ऑफलाईन? तुम्ही ऑनलाईन येत आहेत, मला काल मुग्धा म्हणाले यू आर प्लॅनिंग टू कम ऑफलाईन. येस मॅम, म्हणजे जसं जमतंय.